लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर। तर नक्की काय आहे दोन्ही पक्षांच्या मनात, आपण याच्यावरती चर्चा करणार आहोत आणि आपल्यासोबत दोन्ही पाहुणे जोडले गेलेत, आपण दोघांचंही स्वागत करूया। आमच्यासोबत स्टुडिओत इथे आहेत संदीप देशपांडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि मुख्य प्रवक्ते, सोबतच आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि आमदार राम कदम। दोघांचंही स्वागत, संदीप आणि राम कदमजी दोघांचं तुमचं स्वागत। सुरुवात करूया खरं तर, आणि दोघंही मनसेला खूप जवळून ओळखतात दोघंही खरं तर एकेकाळी, म्हणजे संदीप आजही मनसेत आहेत, गेल्या सुरुवातीपासून ते मनसेत आहेत, राम कदम काही काळ मनसेशी जोडले गेले होते, मनसेचे आमदार देखील होते आणि त्या काळात आमदार होते साहिल, जेव्हा मनसेचे 13 आमदार महाराष्ट्रातनं निवडून आले होते। तर पुन्हा मनसे एक प्रकारे कमबॅक करायचा, जो आता असं म्हटलं होतं की मनसेचा कमबॅक असेल हा, किंवा ही नवीन युती नवीन समीकरण असेल। सगळ्यात पहिले मला राम कदम तुमच्याकडे यायचं आहे, तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे। आज चंद्रकांत पाटील म्हणतात की ही काय भेट आमची युतीची चर्चा नव्हती, पण दुसरीकडे असंही म्हणतात की त्यांची भूमिका समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। पण आता राज ठाकरे राजकारणात काही आत्ता आलेले नाही, त्यांचा पक्ष जवळजवळ 17 वर्ष राजकारणात आहे, 17 वर्षांमध्ये आता चंद्रकांत दादा पाटलांना का वाटलं की भूमिका समजून घ्यावी, त्यांची मराठीबाबतची भूमिका काय, परप्रांत्यांबाबतची भूमिका काय? चंद्रकांत दादा पाटलांनी राम कदमना विचारलं असं तरी त्यांना भूमिका कळली असते। अगदी अगदी, काय सांगाल? नाही साहिलजी, या चर्चेच्या आरंभी एक सांगेन की संदीपचे आणि माझे व्यक्तिगत पक्षाच्या पलीकडे जाऊन व्यक्तिगत स्वरूपात प्रत्येकाचे संबंध असतात, तर संदीप सुरुवातीपासून माझा एक लाडका भावासारखा मित्र आहे आणि भविष्यात देखील राहील। आता दोन्ही पक्ष स्वतंत्र पक्ष आहेत, पक्षाची विचारधारा आहे, तर त्याप्रमाणे चर्चेतही निश्चितपणे ते त्यांची विचारधारा मांडतील, मी आमची विचारधारा मांडेन। राहिला प्रामुख्यानं प्रश्न असा की आज आदरणीय चंद्रकांत दादांची आदरणीय राजसाहेब ठाकरेंसोबत झालेली भेट आणि या भेटीमुळे वेगवेगळ्या ज्या राजकीय वर्तुळामध्ये जे प्रश्न उपस्थित होत आहेत की युती होणार का, काय होणार का, अतिशय सुस्पष्ट पद्धतीनं आदरणीय चंद्रकांत दादांनी हे स्पष्ट केलंय की ही भेट काही युती करण्यासंदर्भात, दोन पक्षांनी एकत्र येण्यासंदर्भात, निवडणुका कशा लढायच्या, काय लढायच्या, या संदर्भामध्ये ही भेट नव्हती। ही भेट राजसाहेबांची नाशिकला अचानकपणे भेट झाली, ती काही ठरवून झाली नाही, ज्याला आपण अपघातानं म्हणू अशी अपघातानं दादांची आणि त्यांची भेट झाली। आणि भेट झाल्याच्या नंतर राजजींनी त्यांना आमंत्रण दिलं की घरी चहाला या, आणि एक आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एक प्रथा परंपरा आहे की कोणी आमंत्रण दिलं तर त्या आमंत्रणाचा स्वीकार करून आपण घरी जात असतो, आणि शेवटी ते एका पक्षाचे अध्यक्ष आहेत स्वतः राज ठाकरे साहेब देखील। तर दादा आज त्यांच्या घरी गेले आणि जेव्हा दोन राजकीय नेते एकमेकांना भेटतात हे दादांनी स्पष्ट केलंय, तर ते चहाचं आमंत्रण फक्त चहापुरतं राहत नाही, तर दोन कलाकार भेटल्याच्यानंतर कलेची चर्चा होते, दोन चांगले चित्रकार भेटल्याच्यानंतर त्या चित्रकलेची चर्चा होते, तर त्यामुळे दोन पक्षाचे एक मोठे नेते भेटल्याच्यानंतर स्वाभाविकपणे राजकीय चर्चा झाली आणि ते देखील काही अगदी मोकळेपणानं चंद्रकांत दादांनी माध्यमांपुढे मांडलेलं आहे। ती चर्चा झाली, ती चर्चा युतीविषयी झाली का? मी तुम्हाला युतीचा कोणताही प्रस्ताव नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे, ते त्यांनी क्लिअर केलं की युतीचा आतापर्यंत कुठलाही प्रस्ताव नाहीये। त्यांचं वाक्य मी तुम्हाला सांगतो, त्यांनी असं म्हटलं की आम्ही एकमेकांना समजून घेण्यासाठी म्हणून भेटलो असं त्यांचं म्हणणं होतं। आता समजून घेण्यासाठी आपण म्हणजे आपल्याकडे जेव्हा अरेंज मॅरेजचा सेटअप असतो त्याच्यामध्ये दोघं जण भेटतात, आधी एकमेकांना समजून घेतात, मग पटलं तर मग पुढे जाऊन त्याच्यावरती चर्चा होते आणि त्याच्यानंतर मग लग्न होतं शेवटी। तर हे एकमेकांना समजून घेण्यासाठी भेटलो हे चंद्रकांत दादा पाटलांचं वाक्य आहे, नंबर एक। नंबर दोन, त्यांनी मनसेची भूमिका काय आहे परप्रांतीयांच्या बाबतीमध्ये ह्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी समजून घ्यायचा प्रयत्न केला। आता शक्यतो आम्ही असं पकडून चालतोय की म्हणजे पत्रकार सुद्धा असं पकडून चालतात की एकमेकांना समजून घेण्यासाठी भेटतायत, म्हणजे कुठेतरी जाऊन पुढे लग्न करायचं असेल, इच्छा असेल, आवडला असेल, म्हणूनच आपण त्या ठिकाणी जाऊन भेटतोय असा त्याचा अर्थ काढला तर चुकीचा ठरेल का? नाही, मला एक सांगा की मराठी भाषा आपण वळवावी तशी वळते आणि काढू तेवढे त्याचे अनंत अर्थ निघतात, शब्दा नाम अनेक अर्था असं कौमोदी व्याकरण शास्त्रामध्ये म्हटलं गेलेलं आहे, तर एका शब्दाचे अनेक अर्थ निघत असतात, पण जो खरा अर्थ आहे तो सुस्पष्टपणे मांडलाय। दोन राजकीय नेते भेटल्याच्यानंतर त्यांच्या पक्षाची विचारधारा काय, पुढे कशी वाटचाल आहे काय, एक स्वाभाविकपणे चर्चा होतेच। जसं उद्या तुम्ही दोन पत्रकार भेटल्याच्यानंतर दोन पत्रकार चर्चा करता, आज कोणती बातमी आहे, उद्या कोणती बातमी असेल, कोण तुरुंगात जाईल, काय डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट येतील, तर स्वाभाविक आहे। दोन राजकीय नेते भेटल्याच्यानंतर ती चर्चा झालेली आहे, त्याला आपण
की बघण्याचा कार्यक्रम झाला, पुढची चर्चा बाकी आहे, हे जे आपण अर्थ काढता आहात पत्रकार म्हणून ठीक आहे, प्रत्येकाला तो अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे, पण तशा स्वरूपाची कोणतीही चर्चा नाही। हे स्वतः दस्तर खुद्द चंद्रकांत दादांनी स्वतःच्या मुखातून, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो की हॉर्सेस माउथ, हे स्पष्ट केलेलं आहे। ठीक आहे, तर त्याच्यामुळे याच्यावर फार कयास काढण्यापेक्षा एक मिनिट, दोन नेते राजकारणामध्ये महाराष्ट्रात बघा की महाराष्ट्रामधली एक परंपरा, एक मिनिट नाही साहिल, महाराष्ट्रामध्ये एक परंपरा असली पाहिजे की विचारांची लढाई आपण समजू शकतो, पण व्यक्तिगत पातळीवर आपले व्यक्तिगत संबंध हे चांगले असले पाहिजे। त्या दृष्टीने ही भेट होती आणि राजसाहेब स्वतः एक नाही, आता तुमच्या ह्या बोलण्यातला खोचकपणा मी समजू शकतो, पण मी याला पॉझिटिव्ह पद्धतीने घेतो। ठीक आहे, बरोबर, महाराष्ट्रामधली ही भूमिका राहिली पाहिजे, मला संबंध याला काय नाही, खरोखरच महाराष्ट्राचं आता मी मोकळेपणानं अमयला, मी मनसेमध्ये मोकळेपणानं मी अमयला आणि संदीपला एकट्यामध्ये म्हणतो की माझे दोघे लाडके आहेत, कारण दोघे फार ज्याला आपण तेजस्वी म्हणतो अतिशय इन्स्पायरिंग आहेत, काही ना काही मुद्दे काढून ही चांगली गोष्ट आहे, पुढे करत असतात। तरी नाही, वेगळ्या पक्षात जरी असले तरी ते आवडतं। ऐका ना, ऐका ना राम, ऐका ना, आज चंद्रकांत दादांनी पण हेच सांगितलं की ते सिद्धार्थ कॉलेजमध्ये होते, त्यावेळेस राज ठाकरे चे ते फॅन होते, राज ठाकरे त्यावेळेस विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष होते, चंद्रकांतदादा पाटील एबीव्हीपीचं काम करायचे, त्यांनीच सांगितलेली गोष्ट आहे आजची, आणि मी त्यांचा फॅन होतो, त्यांची भूमिका, आणि त्यांनी सांगितलं की ते फ्लेक्सिबल पण आहेत आणि रिजिड पण आहेत, असं त्यांचीच वाक्य आहे। तर आजच्या बैठकीनंतर संदीप, ते फ्लेक्सिबल राहणार राज साहेब की रिजिड राहणार या भूमिकेबद्दल? मला असं वाटतं की म्हणजे आता शेवटच्या दोन नेत्यांमध्ये काय बोलणं झालं, युती होणार की नाही वगैरे, हे सगळे माझ्यासारख्या राजकीय सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पुढचा विषय आहे, म्हणजे तो नेत्यांनी त्याचा कॉल घ्यायचा, त्यांनी हे घ्यायचं आहे, पण माझा एम एला विषय होता पॉलिटिकल सायन्स। तर मला असं वाटतं की जे आज दादा म्हणाले, थोडा एक वेगळा मुद्दा इथे मांडतोय की जे आज दादा म्हणाले की परसेप्शन, मनसेचं एक परसेप्शन, म्हणजे कम्प्लीट थोडस मदत, त्यांनी आज खूप वेळा परसेप्शन शब्द वापरला, त्याच्यावरनं मला थोडस हे वाटलं, म्हणजे मी एक न्यूट्रल म्हणून, मी काही हे राजकीय अभ्यासक म्हणून आपण किंवा कार्यकर्ता म्हणून मला असं वाटलं त्याच्यामध्ये की प्रत्येक पक्षाचं आहे ना भूमिका आणि परसेप्शन हे प्रत्येकाला लागू होतं, हे काय फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लागू होत, उदाहरणार्थ भारतीय जनता पक्षाचं एक परसेप्शन आहे की ते मुस्लिम विरोधी आहेत, पण भारतीय जनता पक्ष असं कधीच मान्य करत नाही ना, ते ऑलवेज म्हणतात की नाही आमचं काही, आमची भूमिका ती नाहीये, पण ते परसेप्शन लोकांमध्ये आहे की बाबा भारतीय जनता पक्ष हा मुस्लिम विरोधी पक्ष आहे। सो प्रत्येक पक्ष, आता शिवसेनेचं समजा की आम्ही मराठी माणसासाठी लढणारा पक्ष आहोत, हे परसेप्शन झालं शिवसेनेचं, प्रत्यक्षात ते तसं करतात का मराठी माणसासाठी? तर नाही, कारण त्यांनी अनेक खासदार पाठवलेले आहेत, जे अमराठी खासदार आहेत ते पाठवलेले। सो काँग्रेसचा असेल, काँग्रेस म्हणते आम्ही जातीपातीला थारा देत नाही, पण प्रत्येक निवडणुकीत कोण जिंकून येईल, कुठल्या जातीला किती मतं, हे बघूनच तो राजकीय पक्ष ती तिकीट देत असतो। ठीक आहे, सो एव्हरी पॉलिटिकल पक्षाला भूमिका आणि परसेप्शन ह्या दोन्ही गोष्टी लागू होतात, त्या फक्त इथल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लागू होत नाहीत। बरोबर, त्यामुळे अर्थात युती करायची नाही करायची, मला असं वाटतं हा खूप वेगळा भाग आहे आणि त्याला दोन आस्पेक्ट आहेत, एक आहे तुमचं आयडियोलॉजीचं मॅचिंग होत आहे की नाही, आणि दुसरा महत्वाचा आस्पेक्ट आहे स्टॅटिस्टिक्स, की समजा दोन पक्ष एकत्र आले कुठले असतील, मग ते शिवसेना भाजप असेल, आता तुम्ही म्हणता तसं भाजप मनसे असेल किंवा काँग्रेस राष्ट्रवादी असेल, ह्यांनी ऑलवेज बघितलं की स्टॅटिस्टिक काय होतं, बेरजेचं राजकारण आपण जे म्हणतो त्याच्यातनं दोन्ही पक्षांना फायदा होणार आहे का, तर ते युतीचं गणित होतं। काय वाटतं मग राजकीय अभ्यासक म्हणून, दोन पक्षांना फायदा होईल का? नाही, मला असं वाटतं अशी, आज मी प्रवक्ता म्हणून आलो त्यामुळे माझं वैयक्तिक मत मांडू, मी तुम्हाला फक्त साहिल असं, आज चंद्रकांतदादा पाटील माणूस म्हणून भेटायला गेले होते, त्यांनी पण आज सांगितलं की मी राजकीय नेता वेगळा आणि माणूस वेगळा, आज मी माणूस म्हणून भेटायला गेलो होतो, तर आपण चर्चेमध्ये विचारू, राजकीय अभ्यासक म्हणून तुम्ही जर स्टॅटिस्टिक बघितलं, असं आपण पकडूया की 2017 हा भारतीय जनता पक्षाचा मुंबई महानगरपालिकेचा बोलतोय पीक होता, त्यांना जी मतदान गेलं, म्हणजे हे वेबसाईटवर पण अव्हेलेबल आहे, मतदान तो ओपन आहे, कोणाला किती मतदान झालं ते, आणि मनसेचं मतदान बघितलं, तर मनसेचं मतदान जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ माझ्या मते 26 ते 32 अशा जागा आहेत
जिथे शिवसेना हा म्हणजे आपण असं पकडू की एस्टॅब्लिश काय म्हणतो आपण सत्तेत असलेला आहे आणि एक अँटी एस्टॅब्लिश वोट्स असतात. एस्टॅब्लिश वोट्स असतात आणि एक अँटी एस्टॅब्लिश वोट्स असतात. ती मनसेला पडली आहे. तर अँटी एस्टॅब्लिश वोट्स मध्ये डिव्हिजन झालं. शिवसेनेच्या विरोधात जे पक्ष होते त्यांच्यामध्ये अँटी एस्टॅब्लिशमेंट मध्ये वोट झाला. आणि तुम्ही जर बघितलं तर खूप ठिकाणी म्हणजे माई मतदारसंघ असेल, वरळी असेल, लालबाग असेल, भांडूप असेल, विक्रोळी असेल, अगदी कदम साहेबांच्या इथला जवळचा घाटकोपरचा थोडा भाग असेल, थोडा भाग म्हणतो मी पूर्ण नाही, तर तिथे तुम्ही बघितलं तर बऱ्याच ठिकाणी शिवसेनेला त्याचा फायदा होताना दिसला. कारण शिवसेनेच्या विरोधात जे मतदान होतं ते विभागलं गेलं, विभागलं गेलं. वेरस तुम्ही 2012 जर स्टॅटिस्टिक्स बघितलं त्याच्यामध्ये तर 2012 मध्ये भले युती होती, शिवसेना भाजपची युती होती, तरी सुद्धा बऱ्याचशा लोकांनी मनसेला मतदान केलं त्या याच्यामध्ये. मनसे पीकला पण पीकला पण होती. त्यामुळे मला असं वाटतं की जे स्टॅटिस्टिकल जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये दोन्ही पक्षांना फायदा होऊ शकतो असं मला वाटतं. पण शेवट नुसत्या स्टॅटिस्टिकवर निर्णय होत नसतात. निर्णय हे जे नेते मंडळी आहे ते सर्वांगाने विचार करून घेतात आणि त्यांचा विचार पण व्यापक असतो, मोठा असतो, वेगळ्या लेवलचा असतो. हे माझ्यासारख्या कार्यकर्ता जे बघतो ते मी तुम्हाला सांगितलं. राम करण तुम्हाला काय वाटतं मग की हे स्टॅटिस्टिक्स तुम्हाला पटताय का? आणि ही फक्त स्टॅटिस्टिक्स पुरती स्थिती म्हणायची राम कदमजी की म्हणजे फक्त सत्तेसाठी केलेली बैरजाचं राजकारण म्हणायचं सत्तेसाठी दोन पक्ष जवळ येत आहेत की पुन्हा एकदा जसं तुम्ही शिवसेनेसोबत एकेकाळी भारतीय जनता पक्ष गेला होता, आयडियोलॉजिकल आम्ही सिब्लिंग्स आहोत, आम्ही आयडियोलॉजिकली जोडले गेलो म्हणून एकत्र येणार आहोत असं काही तुम्ही बघतायत नवीन. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बैरजेचं राजकारण हा जो शब्द वापरलाय संदीपने आता या ठिकाणी, महाराष्ट्रामध्ये बैरजेच्या राजकारणाची पण लोकांना सवय आहे. तर बैरजेचं राजकारण जे भाजपने 1989 नंतर करण्याचा प्रयत्न केला शिवसेनेबरोबर, आता पुन्हा एकदा भाजपला बैरजेच्या राजकारणाची गरज आहे का? महानगरपालिकेच्या निवडणुकांबद्दल बोलायचं झालं तर कसं आहे की कमलेशनेही तोच प्रश्न विचारला, आपणही त्या प्रश्नाच्या पलीकडे एका वेगळ्या कक्षात जाऊन आपण विचारत आहात. मुळावर कोणाबरोबर युती करायची न करायची हा सर्वस्व अधिकार पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचा आहे. त्या संदर्भामध्ये मला कोणतंही वक्तव्य करता येणार नाही. आता मूळ आपण मुद्दा लक्षात घेऊ की ठीक आहे, आज दादा आणि राजसाहेब दोघे भेटले, दोघांची चर्चा झाली आहे, एका चांगल्या वातावरणात चर्चा झाली आहे. चर्चा कोणत्याही स्वरूपात युतीची झालेली नाही, पण उगाच आपण सुताहून डायरेक्ट स्वर्गात पोहोचण्यापेक्षा जर तसं काही होणार असेल तर ते अधिकृतपणे येईल, पण आज तुर्तास तरी तशा प्रकारची चर्चा नाही. पण हे नाकारता येणार नाही की मनसेला प्रत्येक निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये, मुंबईतल्या इतर भागांमध्ये, महाराष्ट्रातल्या एक चांगली मतं मिळालेली आहेत. ती चांगली मिळालेली मतं ही काय नाकारून चालणार नाहीत. मतं चांगली मिळाली आहेत. राजसाहेबांचा आपला एक वक्तृत्वाचा, त्यांचा आपला स्वतःचा व्यक्तिगत जो ठसा आहे तो ठसा देखील आपल्याला स्वीकारावा लागेल. तर त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाची एक विचारधारा असते, प्रत्येक पक्षाचे काही दोषही असतात, काही पॉझिटिव्ह पॉईंटही असतात जे संदीपनी अतिशय प्रकर्षाने या ठिकाणी मांडले. तर त्याच्यामुळे मुळामध्ये ही चर्चा जर पक्षाकडून काही अधिकृत आलं तर त्याच्यामुळे ही चर्चा पुढे नेता येईल. ही चर्चा तुर्तास युतीचा दूर दूर पर्यंत काहीही संबंध नाही. केवळ आणि केवळ राजसाहेबांनी आमंत्रण दिलं म्हणून चंद्रकांत दादा घरी गेले आणि आमंत्रण दिल्याच्यानंतर चर्चा चांगली झाली. आता दोन राजकीय नेते आहेत तर राजकारणावर चर्चा होणार, तेही त्यांनी प्रांजळपणे प्रामाणिकपणे कबूल केलं. आता इतर पक्षामध्ये होतं काय की चर्चा वेगळी करतात, बाहेरून वेगळं सांगतात, तर तसं या ठिकाणी झालेलं नाही. भविष्यात जर तसा कोणता विचार असेल तर तो देखील अधिकृतपणे मांडला जाईल. पण आजच्या घडीला असं कुठलंही नाही. पण पत्रकार मुक्त आहेत, स्वतंत्र आहेत, ते या याच्यावर काही कयास काढू शकतात. पण त्या कयासाचा वस्तुस्थितीशी शून्य संबंध. ठीक आहे, मी तुम्हाला प्रश्न रिफ्रेम करून विचारतो. हाच प्रश्न हे मी मान्य करतो की ठीक आहे, ते चंद्रकांत दादा पण म्हणाले, राज ठाकरे पण हेच म्हणाले आणि आता संदीपला मी हा प्रश्न विचारला ते पण तेच सांगतील की युतीची चर्चा अजूनपर्यंत झालेली नाहीये. मला प्रश्न असा विचारायचा आहे की 2019 मध्ये आपण राज ठाकरेंचा एक रूप बघितलं, लाव रे तो व्हिडिओ खूप फेमस झालं होतं. त्याच्या आधी आपण मनसेचं रूप बघितलं की त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये त्यांच्या काही वेगवेगळ्या ज्या काही योजना होत्या त्याचा भांडाफोड करायचा प्रयत्न केला. स्टिंग ऑपरेशन पासून अनेक गोष्टी होत्या. 2019 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणालाच वेगळं वळण लागलं. मनसे आणि भाजप यांच्यामध्ये म्हणजे इथपर्यंत राज ठाकरे बोललेले आहेत की भाजप म्हणजे थापा. आता हे जे ताणलेले संबंध होते
ते ताणलेले संबंध कुठेतरी आता साहजिकच आहे की अचानक पटकन येऊन काय मैत्री होत नाही, ते थोडेसे संबंध नीट करावे लागतात, त्याच्याबद्दल चर्चा सुरू होते हळूहळू करत, तर ह्याला सुरुवात झाली एवढं तरी आपण म्हणू शकतो का? तुम्ही सुद्धा राजकीय विश्लेषक म्हणून, माजी मनसेचे माजी आमदार आणि आत्ताचे भाजपचे आमदार म्हणून, आणि तुम्ही सुद्धा राजकारण बघताय, राजकीय नेते आहात, याच्यावरनं तुम्हाला काय वाटतं? म्हणजे मी तुम्हाला अधिकृत प्रवक्ता म्हणून प्रतिक्रिया विचारत नाहीये, पण मनसे आणि भाजपचे संबंध पुन्हा एकदा थोडेसे वटणीवर आणण्यासाठी म्हणून काही प्रयत्न सुरू झालेत असं आपण म्हणू शकतो का? बघा साहिलजी, की मुळामध्ये चंद्रकांत दादांनी देखील स्पष्ट केलंय, एक पक्षाचे अध्यक्ष किंवा पक्ष म्हणून ते राज ठाकरेंना भेटलेले नाहीयेत. पक्ष म्हणून जर राज ठाकरेंना भेटले असतील तर या ठिकाणी पक्षाची भूमिका येईल. ते व्यक्तिगत पातळीवर ते भेटलेले आहेत, तर त्याच्यामुळे व्यक्तिगत पातळीवरची भेट, त्याच्या संबंधातली चर्चा, त्याचा कयास आपण अगदी भविष्यकाळातल्या याच्यावर आपण अगदी त्याच्या त्या दोन गोष्टीवरून आपण भविष्य मांडायचं हे काही राजकारणामध्ये योग्य ठरणार नाही. युतीच्या संदर्भामध्ये किंवा भविष्यात एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये कोणतीही तूर्तास चर्चा झालेली नाही. व्यक्तिगत पातळीवरची भेट आहे, त्या व्यक्तिगत पातळीच्या भेटीला दोन पक्षांची भेट असं जे आपण चित्र रंगवत आहोत ते चित्र काही योग्य नाही. मी विचारतोय की संबंध सुधारायला सुरुवात झाली का कमीत कमी, एवढं जर आपण म्हणू शकतो का? व्यक्तिगत पातळीवर प्रत्येकाचे संबंध चांगले आहेत. मी मनसेचा आमदार होतो, मनसेचा काही कारणामुळे संबंध व्यक्तिगत पातळीवर चांगले असते. साहिल जी ऐका, कदम साहिल जी ऐका, मी देऊ उत्तर देऊ द्या, साहिल मला उत्तर देऊ द्या, आधी रामना बोलू दे. साहिल मला उत्तर देऊ द्या, बोला बोला बोला. एक मिनिट, मी म्हणजे मी हे प्रवक्ता म्हणून नाही, व्यक्तिगत मी माणूस म्हणून सांगतो की मी मनसेतून आमदार झालो, भाजपमधून आमदार झालो, पण याचा अर्थ काही व्यक्तिगत संबंध राजसाहेब आहेत, शर्मिला वहिनी आहेत, अमित आहेत किंवा बाकीचे नेते आहेत यांच्याबरोबरचे संबंध काही व्यक्तिगत खराब होत नाहीत. पक्ष म्हणून एक वेगळी विचारधारा माणसाला असू शकते, पण व्यक्तिगत संबंध याचा तुमच्या बाकीच्या गोष्टींशी काही संबंध असत नाही. जसं आज चंद्रकांत दादांनी मोठ्या प्रांजळ मनानं कबूल केलं की ते कॉलेज जीवनामध्ये राज ठाकरे साहेब त्यांना त्यांचा एक विशिष्ट करिश्मा त्यांना आवडायचा, तर त्याच्यामुळे ते पूर्णपणे व्यक्तिगत संबंधांचा या बाकीच्या कुठल्या गोताळ्यामध्ये तुम्ही गेलात त्यामुळे व्यक्तिगत संबंध खराब होत नाहीत. कारण ही विचारधारांची लढाई असते, ही लढाई व्यक्तिगत लढाई असत नाही. मी आणि संदीप आम्ही जरूर भांडू, ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतील, मी माझ्या पक्षाची भूमिका मांडेन, पण याचा अर्थ आमचं व्यक्तिगत भांडण नाही, ते विचारांचं भांडण आहे, आणि विचारांचं भांडण असलं पाहिजे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. बिल्कुल बिल्कुल. संदीप तुमचं मत मांडणार, संदीप नाही सांगायचं, संदीप मला त्याच्या आधी तुम्ही मत या विषयात म्हणतात म्हणून त्याच्या आधी एक मला त्याच्यात फक्त एक प्रश्न त्यात जोडायचा आहे की आपण म्हणतो की व्यक्तिगत संबंध चांगले, म्हणजे आम्ही संदीप देशपांडेंना आम्ही आता जवळजवळ मनसे स्थापन झाल्यापासून बघतोय, पक्षाची भूमिका असेल तर सगळ्यात पहिले ती रस्त्यावर उतरून तिला प्रत्यक्षात अंमली जामा असं म्हणतो तो ते करण्याचं काम तुम्ही केलं. पण आता मग ते भाजपा विरोधात असेल किंवा इतर कुठल्या विषयात किंवा शिवसेनेविरोधात असेल, ते आंदोलनाच्या स्वरूपात आम्ही रस्त्यावरती बघितलं. पण आता भाजपा विरोधात थोडासा विरोध टोकाला गेला होता. आज संबंध सुधारत आपण म्हणतात, रामकदम म्हणतात की व्यक्तिगत संबंध सगळ्यांचे चांगले असतात, ते सगळ्यांचेच चांगले असतात पक्षांमध्ये, पण त्याच्या पलीकडे जाऊन राजकारण असतं. त्यामुळे हे राजकारण जेव्हा राजकीय आता आपण जर तर जी चर्चा करत आहोत, पण अशा प्रकारे जेव्हा चर्चा सुरू होते तेव्हा कुठेतरी तुम्हाला फेस करावं लागतात ना गोष्टी. नाही, याच्यात विषय असा आहे ना कमलेश, की आमचा विरोध म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर त्यावेळेला साहेबांचा अगदी भूमिकेला विरोध आहे. ज्या पद्धतीची भूमिका त्यावेळेला योग्य वाटत नव्हती त्याला विरोध केला. ज्यावेळेला एखादी योग्य भूमिका घेतली, समजा राम मंदिराच्या बाबतीतली भूमिका असेल, राजसाहेब पहिले होते ज्याने अभिनंदन केलं, ट्विट केलं मोदी साहेबांचं, 370 कलम जेव्हा रद्द झालं राजसाहेब पहिले होते ज्याने अभिनंदन केलं, त्याचप्रमाणे जर अभिनंदन आम्ही करू शकतो तर एखादी भूमिका पटली नाही तर त्याच्यावर टीका करण्याचा सुद्धा अधिकार आहे. कुठलीही गोष्ट कम्प्लीट ब्लॅक किंवा कम्प्लीट व्हाईट नसते, देर आर ऑलवेज ग्रे शेड्स टू इट, आणि त्या ग्रे शेड्स मधन पण आपण विचार केला पाहिजे. बरोबर आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ग्रे शेड्स खूप आहेत आणि 19 नंतर कुठल्याही पक्षाबरोबर जाऊ शकतो, विचारधारेचा काही त्याच्यामध्ये काही संबंध राहणार नाही. आता राम कदम विचारधारेबद्दल बोलत होते म्हणून मनसेने आता पूर्ण भगवं स्वरूप स्वीकारलेलं आहे 19 नंतर आपण बघितल्यानंतर, तर हे बदललेलं स्वरूप तुम्हाला दिसतंय का राम? आणि तुम्हाला काय वाटतं आता की हे जे नवीन स्वरूप आहे त्याच्यामुळे भाजपला जर उद्या असं वाटलं की आपण मनसे बरोबर जाऊया, आतापर्यंत भाजपच्या नेत्यांची भूमिका स्पष्ट होती, परप्रांतीयांच्या मुद्द्यावरती जे काही मनसेची भूमिका आहे ती आम्हाला मान्य नाही आणि त्याच्यामुळे युती येऊ शकत नाही,
आज ते परप्रांतीयांची भूमिका समजून घेण्यासाठी म्हणून चंद्रकांतदादा पाटील तिकडे गेले होते. संदीप देशपांडेंनी त्यांना एक व्हिडिओ पण पाठवला होता राज ठाकरेंच्या भाषणाचा जो उत्तर भारतीय समाजासमोर त्यांनी केला होता. त्याच्यानंतर सुद्धा त्यांना काही प्रश्न होते आणि त्यांनी सांगितलं की परसेप्शन बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण आता मनसे पूर्णपणे भगवी झालेली आहे, त्यांचा झेंडा भगवा आहे, त्यांची भूमिका भगवी आहे. अशा परिस्थितीमध्ये दोन विचारधारेंचे पक्ष म्हणजे एकाच विचारधारेचे दोन पक्ष अशा पद्धतीने एकत्र काम करून याला सुरुवात झाली तर त्याच्यामध्ये काही चुकीचं ठरेल का? बघा साहिल, आपण एक ज्येष्ठ पत्रकार आहात, कमलेशही तितकेच ज्येष्ठ पत्रकार आहेत. आपण वकिली बाण्यातून काहीही खोचक किंवा इकडून तिकडून प्रश्न विचारले तरी माझं उत्तर तेच आहे की कोणत्याही युतीच्या संदर्भात किंवा भविष्यात कशी एकत्र वाटचाल करावी या संदर्भातली बैठकच नाही तर त्याच्यावर चर्चा होऊ कशी शकेल. त्या संदर्भात जर कधी भविष्यात बैठक झाली तर त्यावर निश्चितपणे आपण पुन्हा मुंबई तकला चर्चा करू. पण तशी आज चर्चा नाही, दूर दूरपर्यंत तसा काही विचार नाही, काहीही कशातही दूर दूरपर्यंत संबंध नसताना केवळ व्यक्तिगत पातळीवरची बैठक त्याला आपण राजकीय पातळीवर नेऊन भविष्यातले कयास बांधणं हे काही योग्य ठरणार नाही एवढंच मी या ठिकाणी. सध्याच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्हाला मित्र कोण आहे? तीन पक्ष जे आहेत जे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये दोनच विरोधी पक्ष आहेत, एक मनसे आणि दुसरे भारतीय जनता पार्टी. कारण बाकी सगळे पक्षांनी मिळून सरकार बनवलंय, मग त्याच्यामध्ये बहुजन विकास आघाडी पण आहे, त्याच्यामध्ये कम्युनिस्ट पण आहे, त्याच्यामध्ये समाजवादी पार्टी पण आहे, त्याच्यामध्ये जेवढे बाकीचे सगळे पक्ष आहेत, शेकाप वगैरे सगळ्या पक्षांनी मिळून सरकार बनवलं. एमआयएम बरोबर तुम्ही युती करणार नाही, राहता राहिला एकच पक्ष. म्हणून आम्हाला हा प्रश्न निर्माण होतो सतत आणि म्हणून मी म्हटलं साहिल तुम्हाला एक मी अगदी व्यक्तिगत मित्र या पातळीवर सांगतो. आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जे कॅबिनेट मंत्री बसलेत ना, त्यातले 12 कॅबिनेट मंत्री असे आहेत की जे भारतीय जनता पार्टीचं तिकीट मिळावं म्हणून उंबरठे झिजवत होते ही वस्तुस्थिती आहे. आता ठीक आहे, यांनी विचारधारा सोडली, सगळी तत्व सोडली आणि एक वसुलीच्या कामासाठी तीन एकत्र आले तो भाग वेगळा, तरी देखील आकडे जर पाहिलेत तर महाराष्ट्रातला आजही क्रमांक एकचा पक्ष हा भारतीय जनता पार्टी आहे. चंद्रकांत दादा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली चांगलं काम करतो आहे. अनेक आमदार सत्ताधारी पक्षातले असे आहेत की ते खतखत बोलून दाखवतात, मुख्यमंत्री भेटत नाहीत, मंत्री खतखत बोलून दाखवतात, मुख्यमंत्री भेटत नाहीत. जर अशी परिस्थिती तिकडे आहे आणि देवेंद्रजींना येऊन एकट्याच सांगतात की देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या काळात बरं होतं, भाजपला युतीची गरज नाही असं म्हणायचं, 2 वाजला तरी तुमच्याकडे आम्हाला भेट मिळत होती, दिवसभर तुमचे दरवाजे उघडे होते, कुठलंही काम असलं सत्ताधारी आमदाराचं विरोधी आमदाराचं पाहत नव्हतात, तुम्ही काम करत होतात. आज मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, डेव्हलपमेंट 100% थांबली आहे. तुम्ही आता हॉटेलचं बघा, 4 वाजता हॉटेल, 4 नंतर हॉटेल बंद आहेत असा फतवा काढलाय. पण मुंबईमध्ये तुमचा मुंबई तकचा कॅमेरा घ्या, तुम्ही चला माझ्यासोबत कमलेश, तुम्ही चला, सर्रासपणे वाजेसारखी हप्ता वसुली सुरू आहे. कुठे चालले तो हे सगळे पैसे? तर त्याच्यामुळे ही सगळी खतखत असताना भारतीय जनता पार्टीची एकट्याची क्षमता महाराष्ट्रात आहे, देशात आहे, आपण याही पूर्वी पाहिले, वर्तमानातले देखील आकडे तसेच आहेत. पंढरपूरला काय झालं? सगळे पक्ष एकत्र आले होते ना, तरी देखील विजय भारतीय जनता पार्टीचा झाला. परिषदेत काय झालं? आपण त्या विषयात आपण नको जाऊया. भारतीय विधान परिषदेत काय झालं? 5 विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या, त्यावेळेस 3 पक्ष एकत्र आले आणि त्यांनी भाजपचे नागपूरची जागा, पुण्याची जागा, औरंगाबादची जागा या ठिकाणी त्यांचा पराभव केला. ज्या आतापर्यंत म्हणजे पुणे आणि नागपूर तर भाजपचा गड होता, कसं आपण बघितलं साहिल? ना मी सांगतो तुम्हाला साहिल, 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तुम्ही जे बोलताय ती वस्तुस्थिती आहे, पण 2 गोष्टी आहेत की निवडणूक म्हटली तर निवडणुकीमध्ये 2 जागा येणार, एखाद दुसरी जागा तुमची जाणार. पण आपण मागच्या 2 वर्षाच्या कालखंडातला सगळे जर आपण जर आकडे पाहिले अगदी छोटे मोठे, तर त्या सगळ्या आकड्यांमध्ये आजही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांवर लोक विश्वास दाखवतात आणि हीच व्यक्ती आहे जो महाराष्ट्राचा कायापालट करू शकेल हा लोकांना विश्वास आहे. आज एक दिवस ही व्यक्ती स्वस्थ बसत नाही. महाराष्ट्राच्या प्रत्येक गावागावात, तालुक्या तालुक्यात जाऊन, अगदी अक्षरशः गुडघ्यावर पाण्यात जाऊन, लोकांच्या घरादारामध्ये बसून त्यांच्या सोबत
वेळ काढणारा, त्यांचं दुःख समजून घेणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. भाजपला त्यांच्या बाजूला दुसऱ्या ठिकाणी पहा, गरज नाही त्यांच्या म्हणजे स्वतःच्या बळावरती ते करू शकतात. साडे बारा शिवाय घरातून बाहेर पडतात का? विषय असा आहे. नाही नाही की नाही नाही, माननीय मुख्यमंत्री साडे बाराच्या आधी घरातून बाहेर पडतात का? हेच मुद्दे मनसे पण काढते, म्हणजे संदीप देशपांडेंची ट्वीट साधारण तीच असतात. नाही नाही साहिलजी, असं नाही नाही असं नका, असं नका, मुद्दा सोडून कसं जाऊ शकतो? प्रतिभा दाबू नका अशी. नाही नाही माननीय मुख्यमंत्री, नाही नाही माननीय मुख्यमंत्री साडेबाराच्या आधी बाहेर पडतात का? माननीय मुख्यमंत्री आमदारांना भेटतात का? माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या कोकणानं भरभरून प्रेम केलं, त्या कोकणातल्या लोकांना तीनदा दुःखाचा डोंगर कोसळला, एका फुटक्या पैशाची मदत केली का? असे अनेक गोष्टी आहेत व्यक्तिगत, त्याच्यावर बोलणार नाही. मुख्यमंत्री म्हणतो याचा रोग माझा सरकारकडे आहे. मनसे म्हणताय, मनसे सुद्धा मुख्यमंत्र्यांवरती टीका करते, संदीप देशपांडे सुद्धा टीका करतात, त्यांनी परवाच शिवपंख देत असतील लोकांना तर लोक कामावरती पोहोचू शकतील असं म्हटलंय. संदीप, म्हणजे राज ठाकरेंनीच एकेकाळी अशी हाक दिली होती की विरोधी पक्षांची एक मोठ बांधण्याची गरज आहे, अर्थात ते राष्ट्रीय पातळीवरती बोलले होते. पण आता महाराष्ट्रात दोन विरोधी पक्ष प्रमुख्याने आपल्याला दिसत आहेत, मनसे आणि भाजप आहे. तर राम कदम कदाचित उत्तर देत नाहीत, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की भाजप वाटतो काय आला या क्षणाला, की तुम्हाला भाजपला सोबत घेऊन किंवा तो एक जवळचा पक्ष म्हणून भाजप वाटतो का? असं आहे की सध्या विरोधी पक्ष म्हणजे जसं साहिलने सांगितलं की सगळेजण एकत्र आलेले आहेत. तर आपल्याला आठवत असेल तर 2019 विधानसभा निवडणूक आम्ही या मुद्द्यावर लढलो की एक सक्षम विरोधी पक्ष असणं गरजेचं आहे. भारतीय जनता पक्ष त्यांचं काम करते, भले आमचा एक आमदार असला तरी विरोधी पक्ष म्हणून आमचं जे काम आहे ते आम्ही चालूच ठेवलेलं आहे आणि त्या पद्धतीने आमचं काम चालू आहे. याच्यामध्ये असं आहे की मुख्यमंत्री ज्या पद्धतीने वागतात जसं राम कदम म्हणाले, त्यामुळे त्यांच्या वागण्यावर या दोन्ही पक्षांकडनं टीका होणार आहे. विषय तुमचा जो होता साहिल की युतीची गरज आहे का नाहीये, मला असं वाटतं आपण युतीचा जो मुद्दा आहे तो थोडा 5 मिनिटं बाजूला ठेवूया. युती होईल नाही होईल, त्याची बोलणी आज झाली नाही झाली मला माहित नाही, मी तिथे उपस्थित नव्हतो. जसं चंद्रकांत दादांनी सांगितलं की नाही झाली बोलणी, आमचे नांदगावकर साहेब पण आले पण आज सदिच्छा भेट होती, लेट्स ऍक्सेप्ट इट. आता सगळेजण सांगतात तर सदिच्छा भेट होती. युतीचा मुद्दा आपण बाजूला ठेवूया. आपण जो विषय आपला चाललेला की तुम्ही जो प्रश्न केला की संबंध सुधारत आहेत का किंवा काय, माझं त्याच्यावर एवढंच हे म्हणणं आहे की परसेप्शन जे असतात जो आपला विषय झाला की त्यांनी जसं सांगितलं की परप्रांतीय आणि हे जे विषय आहेत परसेप्शन, ह्याच्याकडे तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातनं बघता हा विषय. आता समजा इथे 6 काढले तर ते मला 6 दिसतील, समोरच्याला 9 दिसतील, तो दृष्टिकोनातला विषय आहे. मला असं वाटतं ते दृष्टिकोन एक्सचेंज करायची आजची बैठक होती, जे मला समजते त्यानुसार. आमचं म्हणणं आहे की मराठी माणसाला 80% इथे प्रिफरन्स मिळायला पाहिजे. याचा अर्थ आम्ही कोणाच्या विरोधात आहोत का असा अर्थ होत नाही. जसं भारतीय जनता पक्षाला वाटतं की हे हिंदूंचं राज्य आहे, इथे हिंदूंना प्राधान्य मिळालं पाहिजे, इथे राम मंदिर झालं पाहिजे, तो त्यांचा दृष्टिकोन आहे, त्यांची विचारधारा तीच जवळपास सगळ्यांची विचारधारा आहे. पण कदाचित काँग्रेसला ते विचारधारा वेगळी वाटू शकते, त्यांना असं वाटू शकते की हे मुस्लिम विरोधी आहेत, त्यामुळे परसेप्शन हा इथे याच्यामध्ये कुठल्या अँगलने बघताय. ज्याचं उत्तर राम कदम देत नाहीये की आज तुम्हाला तुमची भूमिका तुम्ही का त्यांना समजवताय? जर आम्ही ऐका 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 काय झालं, ज्या दिवशी नाशिकला भेटले सन्माननीय राजसाहेब आणि चंद्रकांत दादा, त्या दिवशी त्याच्या आधी मला असं वाटतं चंद्रकांत दादांनी 2-4 ठिकाणी वक्तव्य केलेली की मनसेची जोपर्यंत परप्रांतीयांची भूमिका मवाळ होत नाही आम्ही इथे, कुठला युतीचा प्रस्ताव नव्हता त्यामुळे हे काही तसं बोलण्याची गरज होती नव्हती मला माहित नाही. पण तसा काही प्रस्ताव आमच्याकडनं गेला नव्हता आणि त्यांच्याकडनंही आला नव्हता. पण साहेबांनी विचारलं की अरे ती युती होईल किंवा नाही होईल ही नंतरची गोष्ट, पण माझी परप्रांतीयांची भूमिका तुम्हाला पहिले समजली आहे का? याच्यावरनं तो विषय चालू झाला आणि तो इथपर्यंत आला. ह्याच्यामध्ये युतीचा काहीच विषय नाहीये, हे मी पुन्हा एकदा क्लिअर करतो की आज युतीची बोलणी झाली किंवा काय हा विषयच नाही. विषय कुठलं सुरुवात झालाय तुम्हाला मी सांगतोय आणि मग त्याच्यावर ठीक आहे बाबा असं झालं की त्याच्यामध्ये परसेप्शन वेगवेगळे. जसं उत्तर भारतीय पंचायतच्या ज्या भाषणात साहेबांनी म्हणलं की त्यांनी मुद्दाम हिंदीत भाषण केलं की उत्तर प्रदेशमधले लोक असतील बिहार मधले लोक असतील, एक जे त्यावेळेला 2008-09 तुम्ही सगळे हिंदी चॅनल मध्ये राम कदम सुद्धा आज तक मध्ये होता आणि त्याप्रमाणे दिल्लीवरनं त्याचं एक परसेप्शन तयार करण्यात आलं, कदाचित त्याचा तो परिणाम असावा. तर मला असं वाटतं की
त्यामुळे त्यांना ते झालं असेल तर ते परसेप्शन परसेप्शन सांगितलं परसेप्शन नाही संदीप ते कशामुळे होतं कारण छटपूजेला विरोध होता आपला त्या काळी नाही त्यावेळेला राजकारणाला आता पुन्हा मी तुला छटपूजा होऊ दिली जाणार नाही ही भूमिका होती नाही नाही ही भूमिका नव्हती त्यावेळेला स्पष्ट सांगितलं की छटपूजेत ना राजकारण होणार असेल तर छटपूजा होऊ देणार नाही आपण पूर्ण वाक्य बोलत नाही आपण तेवढंच पाठ घेतो आणि त्याच्यामुळे परसेप्शन तयार होतात मगाशी स्टॅटिस्टिक्स बद्दल चर्चा होत होती एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न आलाय स्टॅटिस्टिक्स नुसतं असून चालत नाही मतं ट्रान्सफर होतात की नाही ह्याच्यावरती पण असतं म्हणजे युतीमध्ये मतं ट्रान्सफर झाली तरच त्या युतीला अर्थ असतो निश्चित तर त्या पद्धतीने पण विचार केला असेल की उद्या जर आपण एकत्र आलो तर आपली मतं एकमेकांना जातील बोलणीच नाही त्या गोष्टीचा विचार करायची गरजच नाही ना ज्यावेळेला होतील त्यावेळेला बघू आता तर काही बोलणी नाहीयेत काही नाही आजची एक सदिच्छा भेट होती ठीक आहे दोघे तयारीत आलेले प्रवक्ते आहेत पण ठीक आहे म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा असतात कदाचित राम कदम तुम्ही ही गोष्ट तरी नक्कीच मान्य करू शकता काही काही सिग्नल्स दिले जातात आणि राजकीय पत्रकार म्हणून ते सिग्नल्स आम्हाला पकडायचे असतात तर हा सिग्नल आम्ही सध्या पकडतोय उद्या जर काही वेगळं वाटलं म्हणजे राज ठाकरेंच्या भाषेत सांगायचं तर डोळा कोण मारतंय याच्यावर आमचं बारीक लक्ष असतं बारीक लक्ष असतं त्याच्यामुळे आम्ही हा सिग्नल पकडतोय तर आम्ही हा सिग्नल तरी पकडू शकतो का काही दिवसांपुरतं का होईना भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत कमीत कमी चर्चा सुरू झाली आहे एकमेकांना समजून घ्यायची सुरुवात झाली आहे एवढं तरी तुम्ही मान्य कराल का साहिलजी आपण कोणाला विचार करण्यापासून किंवा बुद्धिभेद करत असताना स्वतःचे तर्क काढण्यापासून कोणाला रोखू शकत नाही ठीक पण मला प्रामाणिक जर उत्तर विचाराल तर त्या तर्क वितरकांना सध्या तरी वर्तमान स्थितीमध्ये शून्य अर्थ आहे याच्या पलीकडे काय तर्क काढायचा तुमची इच्छा आहे धन्यवाद राम कदम तुम्ही मला कल्पना आहे की तुम्हाला जायचं आहे त्याच्यामुळे मी तुमचा जास्त वेळ घेत नाही खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ काढून आलात आणि मला कल्पना आहे की अजून अधिकृतरित्या भाजपकडनं ह्याच्याबद्दल काहीच सांगितलेलं नाही आहे पण तरी सुद्धा तुम्हाला जमेल तेवढी भूमिका तुम्ही मांडलीत तुमच्या बोलण्यातनं पण आम्ही काही अर्थ काढता आले तर प्रयत्न करू अर्थ काढायचा पण संदीपला मला काही प्रश्न विचारायचे आहेत खरं तर कारण राम कदम यांना जायचं आहे त्याच्यामुळे राम कदमना मी जाऊ देतो पण मला दोन प्रश्न विचारायचे त्याच्यामध्ये की शेवटी आज भाजप बरोबर एका टेबलवर बसून बोलावं लागतंय मनसेला हे कशासाठी याच्या आधी पण आम्ही टेबलवर बसून बोललोय 19 नंतर 19च्या पूर्वी 2012 ज्या वेळेला परप्रांतीयांच्या मुद्द्यावर म्हणजे त्यांच्या भाषेत परप्रांतीयांच्या मुद्द्यावर आमच्या भाषेत मराठीच्या मुद्द्यावर आम्ही 2012 जेव्हा नाशिकला सत्तेत आलो त्यावेळेला आमचे 40 नगरसेवक होते भारतीय जनता पक्षाचे मला वाटतं 20 का 25 नगरसेवक होते त्यांचा उपमहापौर होता आमचा महापौर होता त्यामुळे असं काही टेबलवर आम्ही कधी बसलोच नाही आयुष्यात आमचं काही एकत्र आलोच नाही कधी असं झालेलं नाही असं काही झालेलं नाहीये मी एक इतिहास म्हणून राज ठाकरे गुजरातला जाऊन आले होते आणि त्यांनी स्वतःच तेव्हा तो वेगळा विषय होता ते गुजरातला वेगळ्या विषयासाठी गेलेले पण तेव्हाही त्यांनी पण युती म्हणून त्यांनी केली होती असं सांगायचं ऑफिशियल युती होती आमची भारतीय जनता नंतर मग भारतीय जनता पक्षाला ती काय अडचण झाली काय झाली मला माहित नाही तो त्याच्यानंतर काय झालं ते आणि त्याच्यानंतर आम्ही राष्ट्रवादीनी आम्हाला पाठिंबा दिला तर आम्ही सत्तेत होतो नाशिकच्या ह्याच्यामध्ये दोन आघाडीचा खेळ नाशिकमध्ये आधीच झालेला आहे कमलेश विषय असा आहे याच्यामध्ये आठवण करून द्यायचं मला कारण आहे परसेप्शन पुन्हा मी त्या मुद्द्यावर शेवट तुम्ही कुठल्या परसेप्शननी जाता हा विषय आम्हाला नाशिकचा विकास करणं हे त्यावेळेला फार गरजेचं होतं आणि नाशिकच्या विकासासाठी काम करणं हे आमचं ध्येय होतं त्यामुळे ह्या थोड्या बहुत ऍडजस्टमेंट आम्हाला कराव्या लागल्या आणि त्या केल्या आणि नाशिकमध्ये सर्वोत्कृष्ट काम हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं आणि मी पुन्हा एकदा प्रामाणिकपणे सांगतो की आमची 5 वर्ष ही दुसऱ्या कुठल्याही पक्षाच्या 5 वर्षाचे कम्पेअर होऊ शकत नाही एवढं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेने नाशिकमध्ये उभं केलं मला वाटतं हिंदुत्वाचा एक मुद्दा निघाला म्हणून त्याबद्दल जरा मला हा इथं प्रश्न संदीप विचारायचा आहे हिंदुत्व हे कंपल्शन आहे का मनसेसाठी मी का विचारतो मी सांगतो हा प्रश्न का विचारतोय कारण मी पक्षाच्या स्थापनेपासून बघितलंय सगळ्या पक्षांचा हिंदुत्व मुद्दा कधी फोरफ्रंटला मनसेच्या आला नाही झेंड्यापासून ते अगदी आत्तापर्यंत माझ्या मते त्यांना मध्ये एका कार्यक्रमात कॉलेजच्या हा प्रश्न विचारला गेला होता की हिंदुत्वाकडे तुम्ही जाल का तेव्हा राज ठाकरे म्हणाले होते की मी हिंदूच आहे मुळात आणि हिंदुत्व माझ्या रक्तात असं राज ठाकरे हे आत्ता एक 3-1 वर्षापूर्वीची गोष्ट असं म्हणते आणि मग आता पक्षाच्या स्टेजवरती सावरकरांचा फोटो येणं असेल झेंडा बदलणं असेल किंवा राज ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरुवात बदलणं असेल म्हणजे ते नेहमी सुरुवात करताना भाषणाची म्हणायचे की जमलेल्या तमाम मराठी बांधवांनो भगिनींनो मातांनो आणि जे त्यांनी आझाद मैदानला तो मोर्चा काढला होता CAA च्या वेळेस तेव्हा त्यांनी सुरुवात करताना जमलेल्या हिंदू मातांनो भगिनींनो म्हटलं तर
हा स्टँड झेंडा बदलल्यानंतर सीएचा मोर्चा घडला. आझाद मधी सभा झाली तिथे ज्या स्टेजवर पहिल्यांदा सावरकरांचा फोटो दिसला होता. मला वाटलं तुम्ही आत्ताचा मोर्चा. तर हे कंपल्शन झालं का अचानक, म्हणजे महाराष्ट्र चित्र बदललं राजकीय? नाही असं नाही. मला असं वाटतं की आम्ही त्यावेळेलाही एक्सप्लेन केलं आणि मी परत एकदा एक्सप्लेन करतो, कारण वारंवार एक्सप्लेन केलं तरच लोकांना ते आठवत राहतं. परसेप्शन त्याने चेंज होतं, परसेप्शन त्याने चेंज होतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी मला असं वाटतं हिंदुत्व शब्द उच्चारला नसेल पण भूमिका तीच होती. मग तो रझा अकादमीचा मोर्चा असेल तर सोकॉल्ड हिंदुत्ववादी पक्ष होते, म्हणजे जे म्हणतात की आम्ही हिंदुत्ववादी आहोत, आम्ही हिंदुत्व कधी त्यागलेलं नाही, शिवसेनेवर का बघतो, हे सगळे गप्प होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला असं हिंदुत्व म्हणत नव्हतं, पण प्रजा अकादमीच्या विरोधातला सर्वात मोठा मोर्चा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढला. गणपती सणांवर बंदी घालण्याचं काम जेव्हा प्रयत्न ज्यावेळेला झाला की बाबा नाही मंडप कमी करा, हे करा, ते करा, दहीहंडी बंद करा, त्याही वेळेला ह्या सणांसाठी उभे राहिलेला एकमेव पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना होता. त्यामुळे हिंदुत्व आणि शेवट आम्ही याच्या आधी सगळेजण शिवसेनेत होतो, त्यामुळे हिंदुत्व आम्हाला माहिती असं काही पूर्ण आयडियॉलॉजी आमची पूर्ण 360 डिग्री चेंज झाली नव्हती. विषय असा होता की शिवसेनेने ती आयडियॉलॉजी सोडून दिली होती, आमच्या रक्तातली होती, त्यामुळे ती कंटिन्यू झाली. एक प्रेक्षक आहेत, त्यांनी नाव बनवलंय की नाही मला शंका वाटते. साहिल देशपांडे नावाचे एक प्रेक्षक आहेत. त्यांनी एक प्रश्न विचारलाय की बीजेपी मनसे एकत्र यायलाच पाहिजेत, कारण तीन पक्षांनी मिळून जर एकत्र निवडणूक लढवली तर मुश्किल होऊन जाईल म्हणून. त्याच्या असा त्यांचा प्रश्न आहे. म्हणजे अनेकांनी म्हणजे मी आज दुपारी रिअलाइनमेंटमुळे रिअलाइनमेंट रिअलाइनमेंट खरं तर नाही, म्हणजे खरं तर मनसेची इथे जी बाजू आहे ती अनेकांनी आज तिथे दुपारी चर्चेत हा मुद्दा संदीप आला होता की शिवसेनेनं जर तिथे भूमिका बदलली, त्यांना तिथे प्रश्न विचारले जात नाहीत, म्हणजे शिवसेनेने इतकी वर्ष काँग्रेसला विरोध केला तर मग मनसेने भाजपसोबत जाण्यात काय हरकत? मी पुन्हा त्यांनी केलं, युतीची आज बोलणी झालीच नाही. आजचा काही युतीचा विषय नव्हता, पण मला असं वाटतं की एक हायपोथेटिकल प्रश्न जर तुम्ही विचारता, युती राजकीय विश्लेषक म्हणून, युती होईल की नाही होईल हे कुठल्या गोष्टींवर अवलंबून असतं? तर त्याचे मला असं वाटतं कुठलाही पक्ष असेल, मग मनसे भाजप असेल, सेना काँग्रेस असेल, राष्ट्रवादी भाजपची जी काय 2 दिवसाची युती असेल ती असेल, याच्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचा मुख्य उद्दिष्ट हा सत्ता मिळवणं असतो. बरोबर. तो काय सामाजिक कार्यासाठी फक्त वाहून घेतलेला पक्ष नसतो. कोणी किती म्हटलं की 80% समाजकारण, 20% राजकारण वगैरे असं काही नसतं. हे आपण समजून घेतलं पाहिजे प्रॅक्टिकली जे आहे ते. राजकीय हा समाजसेवी संस्थेचा उद्देश हा समाजसेवा असतो, राजकीय पक्षांचा उद्देश हा राजकारण असतो, आणि राजकारणाचा अल्टिमेट उद्देश हा सत्ता असतो, आणि ती सत्ता लोकांसाठी तुम्हाला राबवायची असते. बरोबर. तर तुम्हाला जर सत्ता मिळवायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला त्याचं एक प्रॉपर नियोजन करावं लागतं, त्याचा एक प्रॉपर प्लॅन आखावा लागतो, त्याच्यासाठी मेहनत करावी लागते, त्याच्यासाठी अनेक कार्यक्रम घ्यावे लागतात, त्याच्यासाठी तुमची आयडियॉलॉजी जी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचे ते कार्यक्रम असतात. तुमची आयडियॉलॉजी जेव्हा लोकांना पटते, विचारधारा पटते, त्यावेळेला लोक तुम्हाला मतदान करतात. आता ह्याच्यामध्ये जनरली युती कोणाची होते? तर ज्यांची आयडियॉलॉजी एकमेकांची मॅच होतात. 100% नाही, कोणाची आयडियॉलॉजी 100% कोणाची आयडियॉलॉजी मॅच झाली नाही आणि तरी युती होताना आपल्याला दिसते. आणि 100% आयडियॉलॉजी मॅच होऊन पण युती होत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल डीएमके एआयडीएमके त्यांची आयडियॉलॉजी मध्ये काहीच फरक नाही, म्हणजे तसूभर पण फरक, पण तरी त्यांची कधी आयुष्यात युती झाली नाही. सो हा टोटली बॉलगेम डिफरंट आहे. मला असं वाटतं ह्याच्यामध्ये गरज ही सगळ्याची जननी आहे. गरज असेल तर होईल, गरज नसेल तर नाही होणार. शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेमध्ये हरवणं ही दोघांची कॉमन गरज असू शकते का? नाही, मला काय गरज आहे मला माहित नाही आता. माझा काही त्याच्यावर अभ्यास नाही. ठीक आहे. आणि माझ्यासारख्या लहान राजकीय कार्यकर्त्याला याच्यावर बोलता येणार नाही. शेवट हा पक्षाचे वरिष्ठ नेते असतात, ते निर्णय करत असतात, ते एक व्यापक विचार करतात आणि त्याप्रमाणे ते निर्णय घेतात. कसं आहे कमलेश, खूप इंटरेस्टिंग आहे. आज म्हणजे चंद्रकांतदादांचं जे 18 मिनिटं जे काही बोलले मीडियाशी ते मी अगदी पुन्हा पुन्हा ऐकलं. त्याच्यामधलं एक वाक्य मला असं वाटतं की ज्याच्यामधनं आपण आजचा ही जी काही आपली चर्चा होती त्याचा शेवट केला पाहिजे. त्यातलं एक वाक्य असं आहे की प्रत्येक वेळे प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते, वेळ यावी लागते. आणि त्यांनी असं सांगितलं की देवाला हवं होतं, म्हणजे त्यांनी असं हातबीत वर केले आणि त्यांनी सांगितलं की देवाला हवं होतं, देवाला वाटलं म्हणून आम्ही अचानक भेटलो नाशिकला. मग तिथे आमची चर्चा झाल्यानंतर आमचं ठरलं की इथे येऊन भेटायचं आहे.
त्यावेळी मला असं वाटतं की युतीच्या चर्चेला सुद्धा वेळ यावी लागेल. ती वेळ कधी येईल याच्यावरती फक्त आपल्याला लक्ष ठेवा. आणि ते कशी येईल हे त्यांनी सांगितलं की दोन हिंदू जेव्हा भेटतात असं ते म्हणाले. प्रश्नावरती उत्तर देताना मी त्यांना विचारलं प्रश्न जेव्हा ते म्हणाले आहेच ना हिंदू म्हणजे हे नाही असं नाही असं नाही पण ते हिंदू नसते तर भेटले नसते असं थोडी आहे. बघा परत परसेप्शनचा मुद्दा आहे. परसेप्शन कसं असतं पण राजकारणात शब्दांना आणि सर्वाधिक वेळेला खूप जास्ती महत्व असतं. आज दोन्ही प्रवक्ते खरं तर आपल्या सोबत होते आणि दोन्ही खरं तर आपल्या पक्षाची बाजू त्यांनी अत्यंत भक्कमपणे इथे मांडली. अर्थात दोघांनी काही सांगितलं नाही ज्याला आपण म्हणतो ना साहिल प्लेईंग द कार्ड क्लोज टू द चेस्ट. आज त्यांनी कुठलेही पत्ते आपले उघड केले नाहीत. पण एक गोष्टीची चर्चा महाराष्ट्रात सध्या सुरू झाली आहे या निमित्ताने आणि ती म्हणजे की हे दोन पक्ष एकत्र येणार का, आले तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती येणार का. आणि संदीप देशपांडे यांनी स्वतःच सांगितलं एक वाक्य की राजकारण कोणी समाजकारणासाठी करत नाही. बोलताना किती गोष्टी झाल्या तरी राजकारणाचा मूळ गाभा सत्ताकारण असतो आणि सत्तेच्या माध्यमातूनच लोकांची सेवा करता येते. त्यामुळे किमान या कारणासाठी तरी दोन्ही पक्ष एकत्र येतील का हे बघणं खूपच महत्त्वाचं ठरणार आहे. उद्या आणखी एक प्रेक्षकांना एक छोटीशी आता काय त्याला आपण योगायोग आणखी एक उद्या जुळून येणार आहे संदीप की उद्या राज ठाकरे आज पुण्यात आहेतच. उद्या ते दुपारपर्यंत पुण्यात आहेत परत येणार आहेत. उद्या योगायोगानेच देवेंद्र फडणवीस सुद्धा पुण्यात आहेत सकाळी. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना हे सारखे सारखे असे योगाय घडून येतील अशा चर्चा सुरू राहतील. त्यामुळे पुढची जोपर्यंत निवडणुका जाहीर होत नाही साहिल तोपर्यंत या चर्चा सुरू राहणार आहेत आणि जोपर्यंत ऑफिशियली किंवा अनऑफिशियली ही युती होत नाही तोवर आमचं लक्ष याच्यावरती राहणार आहे. आणि याबाबतचे सगळे अपडेट्स मुंबई तोकर तुम्ही बघू शकता. तुम्ही जर यूट्यूबवरती ही चर्चा बघत असाल तर यूट्यूबवरती अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तातडीने मुंबई तकला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनचं बेल आयकन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशा चर्चा या राजकीय चर्चा लाईव्ह बघायला मिळतील. उद्या पुन्हा 7 वाजता मी आणि साहिल चर्चेतल्या बातम्या आणि फोकसमधली बातमी घेऊन आपल्यासोबत येऊ. तुम्ही बघत राहा मुंबई तक आणि ही सगळी चर्चा तुम्ही मुंबई तक .in वरही वाचू शकता. धन्यवाद. लॉग इन करा मुंबई तक .in वर.